पांडुरंगाच्या समोर एम एफ हुसेनसारखा मुस्लिम माणूस व्यक्तिमत्व तिथे गेल्यानंतर त्यांचे डोळे अक्षरशः भरून आले, डोळ्यातनं धारा वाहत होत्या. ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी साधारणपणे सकाळच्या वेळेला आम्हाला एका अननोन व्यक्तीचा फोन आला की एम एफ हुसेन आपल्या देशामध्ये नाहीत, त्यामुळे ते काय तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाहीत, तर तुम्ही कशाला पुढची तयारी करता. आम्ही हादरून गेलो ना. त्यावेळेला त्यांची बहीण आम्हाला अशी म्हणाली की तुम्हाला त्यांनी तारीख दिली ना, तुम्हाला वेळ दिली ना, तो जगाच्या पाठीवरती कुठे बी असू देत, ते कार्यक्रमाला येणार म्हणजे येणार. आणि 6 टायमिंग दिलेला होता. आम्ही वाट बघतोय, सगळीकडे चौकशी करतोय. शेवटी 1:30 रात्रीच्या 1:30 एम एफ हुसेन पंढरपुरामध्ये आले. कार्यक्रमामध्ये पुरस्कार दिला, पंढरीभूषण नावाचा पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी त्यांना भानुदास महाराज देगलूरकरांच्या हस्ते दिला. त्यांनी एक चित्र त्या स्टेजवरती काढलं. त्यांनी मठामध्ये मोकळ्या मैदानात येऊन त्या बैलावरती चित्र काढायला सुरुवात केली. अक्षरशः त्यांनी इतकं म्हणजे त्या खोलीच्या जात आतमध्ये प्रवेश करताना त्या खोलीच्या पाया पडले ते. आणि मग आत गेले. आत गेल्यानंतर त्यांनी हातानेच एक पोतं उतं पड तिथं पडलेलं, ते पोतं घेतलं, ते पोतं खाली टाकलं आणि मला म्हणले की बाकीचे सगळे लोक बाहेर घालवा, मला एक 10-15 मिनटं शांत पडू द्या. पांडुरंगाच्या समोर एम एफ हुसेनसारखा मुस्लिम माणूस व्यक्तिमत्व तिथे गेल्यानंतर त्यांचे डोळे अक्षरशः भरून आले. डोळ्यात मी जो आज जगाच्या पाठीवरती हे काम करतो आहे, चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, त्याला मला पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद आहे असं ते त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला. मी इतका भावनावत झालेला मनुष्य माझ्या या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी कधीही पाहिलं नव्हतं. त्या ठिकाणी असणारा प्रत्येक माणूस हा भावनेनं उथंबलेला होता की मुस्लिम समाजातला हा हे व्यक्तिमत्व हे हिंदू धर्मियांचं तीर्थक्षेत्र किंवा दैवत पांडुरंग त्याच्यासमोर इतका भावनावश होतो आहे, ह्याच्या पलीकडे काय सांगणार. म्हणजे इथे जातीवादाची सगळी बंधनं तुटून पडलेली आहेत. 8 ते 10 मिनटामध्ये त्यांनी इतकं सुंदर चित्र काढलं की ते चित्र काय होतं, पांडुरंगाची मूर्ती आणि पांडुरंगाच्या मूर्ती पुढं एक स्त्री नृत्य करते, तिच्या पायामध्ये चाळ आहेत, हातामध्ये वीणा आहे आणि त्यांनी ते मंदिर समितीला भेट दिलं. नग्न चित्र काढलं हे आपल्या हिंदुत्वाच्या भावनेनं जर आपण आपल्याकडे पाहिलं, आपण त्याच्याकडे पाहिलं, तर आपणाला संताप येणं साहजिक आहे. त्यांनी चांगलं काम केलेलं आहे एवढंच बघून आम्ही त्यांना पुरस्कार दिलेला आहे. त्यांनी वाईट काय केलं हे बघून आम्ही पुरस्कार दिलेला नाही किंवा तो माघार घेण्याचा प्रश्नच नाही. तो कुठल्याही धर्मातला मनुष्य असो, त्याचे चांगले गुण घ्यावेत या मताचे आम्ही आहोत.